नमस्कार मित्रांनो अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र या लेक्चर सिरीज बघत आहोत आणि हे या लेक्चर सिरीजमधले आपले सहावे लेक्चर आहे मित्रांनो या अगोदर आपण दोन घटकांचा अभ्यास केलेला आहे पहिला घटक म्हणजे भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली आणि दुसरा घटक म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण या दोन घटकांवरील आयोगाने आतापर्यंत विचारलेली प्रश्न जे आहेत तीसुद्धा सोडवलेली आहेत मित्रांनो हे लेक्चर जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही अभ्यास मित्राची जी पॉलिटीची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन ते बघू शकता मित्रांनो आजचा जो आपला घटक आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका प्रास्ताविका मित्रांनो यालाच इंग्लिशमध्ये प्रियंबल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन असेही म्हणतात चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या लेक्चरला मित्रांनो भारतीय राज्य घटनेची जी प्रास्ताविका आहे तिलाच उद्देशिका प्रस्तावना आणि सरनामा असे शब्दसुद्धा वापरले जाते तर मित्रांनो परीक्षेमध्ये कोणताही शब्द आला भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेबद्दल उद्देशिका आला प्रस्तावना आला किंवा सरनामा आला तर तुम्हाला कन्फ्यूज होण्याचे कोणतेही कारण नसले पाहिजे त्यानंतर मित्रांनो आता सुरुवातीला आपण भारतीय राज्य घटनेची प्रास्ताविक प्रास्ताविका एकदा बघू तर भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या नागरिकास सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्व ना सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत तर मित्रांनो ही आहे आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका किंवा उद्देशिका किंवा चला तर मग मित्रांनो आपण आता प्रस्तावनेबद्दल सविस्तरपणे अभ्यासूयात मित्रांनो जेणेकरून आयोगाने तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तुम्हाला देताच आले पाहिजे मित्रांनो आता भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेबद्दल भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला ही प्रस्तावना देण्यात आलेली आपली जी प्रस्तावना आहे ती कधी देण्यात आलेली आहे भारतीय राज्य घटनेच्या सुरुवातीला पण मित्रांनो तुम्हाला जर असं विचारलं की हिची निर्मिती केव्हा करण्यात आली तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची निर्मिती जी आहे ती भारताचे संविधान पूर्ण झाल्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची निर्मिती ही करण्यात आलेली संविधान बनून पूर्ण झालं त्यानंतर शेवटी प्रस्तावनेची निर्मिती करण्यात आली आणि ती संविधानामध्ये कुठे आहे तर ती सुरुवातीलाच आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल याच्यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो त्यानंतर सर्वप्रथम अमेरिकेच्या घटनेमध्ये प्रस्तावना देण्यात आलेली होती सर्वप्रथम कोणत्या देशाच्या राज्य घटनेमध्ये प्रस्तावना देण्यात आली होती तर तो देश आहे अमेरिका यानंतर मित्रांनो ही निर्मिती कशी झाली तर ते आता आपण बघूयात मित्रांनो पंडित नेहरूंनी तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी संविधान सभेत एक ठराव मांडला होता तर तो ठराव कोणता होता उद्दिष्टांचा ठराव होता आणि हा ठराव बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संमत होऊन यातूनच पुढे जी भारतीय राज्य घटनेची प्रस्तावना आहे तिची निर्मिती झाली मित्रांनो पंडित नेहरूंनी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी ठराव मांडला आणि यावर राज्यसेवा दोन हजार एकोणीस मध्ये परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे की पंडित नेहरूंनी कधी कोणत्या दिवशी जो उद्दिष्टांचा ठराव होता तो संविधान सभेत सबीध मांडलं होतं तर त्याची तारीख काय आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि हा संमत कधी झाला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि या ठरावातून या उद्दिष्टाच्या ठरावातूनच पुढे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची निर्मितीही झालेली आहे यानंतर मित्रांनो आता भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कधी दुरुस्ती झाली आहे का कधी तिच्यामध्ये बदल झालाय का तर हो मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावेत प्रस्तावनेत फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आली प्रस्तावनेत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आली आणि ती दुरुस्ती कशासाठी करण्यात आली तर ती दुरुस्ती भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावने तीन शब्द टाक टाकण्यात आले होते त्यासाठी ती दुरुस्ती करण्यात आली होती हे तीन शब्द कोणते आहे तर पहिला शब्द आहे समाजवादी दुसरा शब्द आहे धर्मनिरपेक्ष आणि तिसरा शब्द आहे एकात्मता हे तीन शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावाने टाकण्यात आले कोणत्या आता पुढील प्रश्न पुढील अजून एका प्रकारचा प्रश्न येऊ शकतो हो की कोणत्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार आणि कोणत्या वर्षी भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत बदल करण्यात आला तर मित्रांनो वरील जी दुरुस्ती होती हे तीन शब्द कधी टाकण्यात आले तर था, बेचाळीसवा घटना दुरुस्ती कायद्यानुसार एकोणीसशे शहात्तर ला हे जी घटना दुरुस्ती ती करण्यात आली होती आणि हे तीन शब्द प्रस्तावनेत टाकण्यात आले होते इथं तुम्ही क कन्फ्युज नवू मी परत एकदा सांगतो की प्रस्तावनेत फक्त एक वेळा दुरुस्ती झाली आणि एक वेळा दुरुस्ती होऊन समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द प्रस्तावने टाकण्यात आले आणि ही दुरुस्ती बेचाळीसवा घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर नुसार करण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो आता प्रस्तावना घटनेचा भाग भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाले आणि सर्वोच्च न्यायालयात त्याचे काही निर्णय दिले गेले ते आता आपण बघूयात तर पहिला विवाद जो होता तो म्हणजे बेरूबानी युनियन केसचा होता बेरुबारी युनियन केस जी होती तिचा हा पहिला विवाद होता आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले की भारतीय राज्य घटनेची जी प्रस्तावना आहे ती घटनेचा भाग नाही म्हणून सांगितले होते प्रस्तावना घटनेचा भाग नाही म्हणून बेरुबारी युनियन केसमध्ये सांगितले गेले होते आणि मित्रांनो ह्या टॉपिकवर सर्वात जास्त क्वेश्चन विचारले गेलेले प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेले एमपीएससी एम पी एस सी ची फ्रीचे असो मेन्सचे असो एस टी आय पी एस आय असिस्टंटचे असो या सर्व एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारले गेलेले मित्रांनो आता दुसरा खटला केशवानंद भारती केसमध्ये आता केशवानंद भारती केसमध्ये काय सांगितलं की जी प्रस्तावना आहे ती भारतीय राज्यघटनेचा भाग आहे बेरुबारी युनियन केस मध्ये काय सांगितलं होतं की ती भाग नाही म्हणून सांगितलं होतं पण केशवानंद भारती केसमध्ये काय सांगितलं की ती भारतीय राज्य घटनेचा भाग आहे आणि एल आय सी ऑफ इंडिया केस ही आपली तिसरी केस आहे तिसरा विवाद आहे यामध्ये सांगितलं की प्रस्तावना ही घटनेचा अविभाज्य भाग आहे म्हणजे प्रस्तावना ही घटनेचा भाग असल्याचे एकदम ठामपणे सर्वांसमोर आले त्यांनी एल आय सी ऑफ इंडिया केस मध्ये काय सांगितलं गेलं सर्वोच्च न्यायालयामार्फत की प्रस्तावना ही घटनेचा अविभाज्य भाग आहे यानंतर मित्रांनो आता जी भारतीय राज्य घटनेची प्रस्तावना आहे उद्देशिका आहे याबाबत काही विद्वानांनी काही वर्णनं केलेली आहे ती आता आपण बघूयात जर तर पंडित ठाकूरदास भार्गव जे आहे ते या प्रस्तावनेला उत्कृष्ट गद्य गद्य काव्य असं म्हणतात काय म्हणतात ते प्रस्तावनेला उत्कृष्ट गद्य काव्य असं म्हणतात त्यानंतर एम व्ही पायली आता यम व्ही पायली जे आहे ते भारतीय प्रस्तावनेला अशा प्रकारचा सर्वोत्तम मसुदा असे म्हणतात काय म्हणतात अशा प्रकारचा सर्वोत्तम मसुदा त्यानंतर के एम मुंशी आता के एम मुंशी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावाला प्रस्तावनेला राजकीय कुंडली असे म्हणतात आणि त्यानंतर आचार्य जे बी कृपलानी हे भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेला कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे असं म्हणतात मित्रांनो या टॉपिकवर पण खूप सारे क्वेश्चन येतात की कोण प्रस्तावनेला कोणी प्रस्तावनेचे कशा प्रकारे वर्णन केलेले तर पंडित ठाकूरदास भार्गव उत्कृष्ट गद्य काव्य व्ही पायली अशा प्रकारचा सर्वोत्तम के एम मुंशी राजकीय कुंडली आणि आचार्य जे बी कृपलाने कल्याणकारी राज्याची अचंबित करणार मित्रांनो मी तर काही की पॉईंट दिलेले आहेत ते परीक्षेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचे आहे आपला जो पहिला की पॉईंट आहे तो म्हणजे आपली जी प्रस्तावना आहे ती न्यायप्रविष्ट नाही म्हणजेच मित्रांनो आपल्या प्रस्तावनेत न्याय स्वातंत्र्य समता बंधुता एकात्मता या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत समजून घ्या की आपण बंधुता दिलेली आणि आपण एकमेकांमध्ये बंधुभावाने भावाने राहत नाही आपण फक्त ह्याच गोष्टीसाठी न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही आणि आपण न्यायालयामध्ये ज्या गोष्टीसाठी जाऊ शकत नाही ती गोष्ट म्हणजे न्यायप्रविष्ट नसणे आणि ज्या गोष्टीसाठी न्यायालयात जाऊ शकतो ती गोष्ट म्हणजे न्यायप्रविष्ट असणे तर भारतीय राज्यघटनेत फक्त मूलभूत हक्क जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे कारण त्याच्या तरतुदीचे उल्लंघन झाले तर आपल्याला न्यायालयात जाता येते पण मित्रांनो प्रस्तावना ही न्यायप्रविष्ट नाही त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य ही सुद्धा न्यायप्रविष्ट नाही त्यानंतर मित्रांनो जी प्रस्तावना आहे ते मध्ये बरेचसे शब्द दिलेले आहे आपण वाचतानी बघितलं तर मित्रांनो या शब्दाची अरेंजमेंट कशी आहे क्रम उतरता क्रम त्याचबरोबर पहिला शब्द कोणता आहे शेवटचा शब्द कोणता आहे हे सुद्धा असे सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये विचारले जाते तर मित्रांनो हा सुद्धा एक, एक एका एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेला होता की हे चार शब्द देण्यात आले होते आणि याच्या या पहिला शब्द आपल्याला विचारला होता की पहिला शब्द कोणता आहे तर मित्रांनो याची अरेंजमेंट तुम्ही लक्षात ठेवा पहिला शब्द आहे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता कोणता आहे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता त्यानंतर मित्रांनो आपला तिसरा की पॉईंट जो आहे तो म्हणजे की आता हा की पॉईंट समजून घेण्यासाठी नीट लक्ष द्या मित्रांनो काही तर तुद्या की त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा आहे आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा आहे आता त्या म्हणजे सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचा जो उल्लेख आहे तो प्रस्तावने सुद्धा आहे आणि मार्गदर्शक तत्वाच्या कलम आडतीस एक मध्ये सुद्धा आहे त्याचबरोबर दर्जाची वसंतीची समानता जी आहे ती मार्गदर्शक तत्वाच्या कलम अडतीस दोन मध्ये सुद्धा आहे आणि त्याचबरोबर राज्य घटनेच्या प्रस्तावने सुद्धा आहे जर तुम्हाला असं विचारलं की दर्जाची वसंतीची समानता खालीलपैकी कोणकोणत्या घटकामध्ये दिलेली आहे मग तुम्हाला दिलं प्रस्तावना मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व तर तुम्हाला तुमचं उत्तर काय असलं पाहिजे मार्गदर्शक तत्व आणि प्रस्तावना त्याचबरोबर सामाजिक आर्थिक व राजकीय न्याया न्यायाचा जो उल्लेख आहे असं सुद्धा विचारलं की हे कशा कशामध्ये दिलेलं आहे तर तुमचं उत्तर असलं पाहिजे प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्व यानंतर मित्रांनो आता जी प्रस्तावना आहे तिच्यामध्ये घटनेचं जे कलम आहे तीनशे अडुसष्ट त्यानुसार सुधारणा करता येते का तर सुधारणा करता येते पण त्याचा जो मूलभूत ढाचा आहे मूलभूत संरचना आहे त्यामध्ये बदल करता येत नाही सुधारणा करता येते पण मूलभूत संरचनेत बदल करता येत नाही मित्रांनो व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि काही जरी समजलं असेल तर कम कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद